पदवी देण्यात आली आहे. राज्य सरकार आणि मराठा समाजाच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झाल्याने त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मात्र मूळ मागणीप्रमाणे 16% आरक्षण देता येणं शक्य होणार नाही. त्याऐवजी मराठा समाजाला 12-13% आरक्षण देता येणं शक्य आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. तर हा जो निर्णय आहे हा मराठा समाजासाठी अतिशय योग्य निर्णय होणार आहे. आणि कधीपासून समाज ह्या निर्णयाची वाट बघत आहे. हा जो निर्णय आहे फक्त महाराष्ट्रापुरताच नाही तर भारतामध्ये या निर्णयाचे प्रचार करत आहे. म्हणून लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी मराठा समाजाच्या पक्षाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही खरं समर्थन करतो. पण आम्हाला एक वाटतं की जे 32% समाजाला 16% आरक्षण हे अपेक्षित होतं पण ते 16% आरक्षण न भेटून ते 12-13% आलं. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की आमचा जो लढा आहे तो इथून पुढे सुरू राहील 16%. आणि जे आमचे 19 मागणे आहे ते आम्ही इथून पुढे पूर्ण करेल. जय शिवराय. आज जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो नक्कीच आमच्या फायद्याचा असेल. आणि त्या निर्णयामुळे जे आज बेरोजगार तरुण आहेत, मुलं असतील, त्यांना नक्कीच शिक्षणामध्ये फायदा होईल. आणि जे तरुण आहेत त्यांना नोकरीमध्ये फायदा होईल. पण माझं एवढंच एक म्हणणं होतं की जो समाज 32% आहेत त्यांना किमान 16% तरी आरक्षण द्यायलाच पाहिजे होतं. आणि जोपर्यंत केंद्रामध्ये हा निर्णय म्हणजे ठराव पास होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील असं मला वाटतं. शपथ. सुदैवाने भरधाव एक्सप्रेस त्याच्या इंचभर अंतरावरून धडधडत निघून गेली आणि तिथे उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. आणि क्षणार्धात एक्सप्रेस गेल्यावर तो उठून उभा राहिला. तसं दैव बलवंतर असल्याने त्याला साधा खडसटलंही नाही आणि तो या भयावह घटनेतून सुखरूप बचावला. या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली. मात्र दरवेळी दैव साथ देईल असं नाही, त्यामुळे रेल्वे रूळ न ओलांडता पुलाचा वापर करावा. दरम्यान हा व्यक्ती कोण होता याचा तपास गृहमार्ग पोलीस करीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र या जीवघेण्या घटनेतून बचावलेल्या या व्यक्तीचे नशीब बलवत्तर असल्याची चर्चा हा व्हिडिओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.
पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत. बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांना जरा जरी याबद्दल शरम वाटत असेल तर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. खडसेंना राजीनामा देऊन सातव्या बाकावर बसवलेला आहे. तसं हे राज्याचे दुसरे महसूल मंत्री आहेत की ज्यांना मागे जाण्याची पाळी येणार आहे. मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, त्यांनी या दोन्ही प्रकरणाचा त्या ठिकाणी स्पष्टपणाने चौकशी करावी आणि मगच राज्याच्या महसूल मंत्र्यांना महसूल मंत्री म्हणून काम करून देण्याची परवानगी द्यावी. उद्या आणखीन एक प्रकरण मी काढणार आहे, त्याची माहिती माझ्याकडे आहे, पण आज वेळ कमी होता आणि म्हणून ह्या दोन प्रकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांची चौकशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या पहिल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमोल कोल्हे यांच्या भाषणाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्व शैली यामुळे कोल्हे यांचं कौतुक झाले. अंजली छत्रपती शिवाजी महाराज को देना चाहे क्योंकि शिवाजी महाराज लोकतंत्र के पहले उद्गाता माने जाते हैं. क्योंकि 17वीं सदी में जब साम्राज्यवाद था तब इकलौते राजा ऐसे थे जिन्होंने अपना पूरा साम्राज्य खड़ा किया लेकिन उसे अपने नाम पर नहीं, अपने कुल के नाम पर नहीं, बल्कि लोगों के नाम पे खड़ा किया. रयत एक राज्य जिसे कहते हैं स्वराज्य. इसलिए मेरा ये मानना है इतनी बड़ी मैंडेट वाली सरकार से लोकतंत्र के पहले उद्गाता का सबसे उचित स्मारक वही होगा जब स्वराज की राजधानी किले रायगढ़ को 17वीं सदी में जैसा किला रायगढ़ था वैसे के वैसे उसे बनाया जाए. अगर ये बनाया गया तो ये विश्व का आठवां अजूबा होगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला, यात अमोल कोल्हे यांच्या नावाचाही समावेश होता. जो पहली बार आए हैं उन्होंने बहुत ही अच्छे ढंग से अपनी बात को रखने का प्रयास किया, चर्चा को सार्थक बनाने का प्रयास किया. जो अनुभवी हैं उन्होंने भी अपने अपने तरीके से इस चर्चा को आगे बढ़ाया. श्रीमान अधीर रंजन चौधरी जी, श्री टी आर बालू जी, श्री दयानिधि मारन जी, श्रीमान सौगत राय जी, जयदेव जी, श्रुषि महुआ मित्रा, पीवी मिथुन रेड्डी जी, विनायक जी राउत, राजीव रंजन सिंह जी, पिनाकी मिश्रा, कुंवर दानिश अली, श्री नामा नागेश्वर राव, डॉक्टर अमोल राम सिंह, मोहम्मद आजम खान, असाउद्दीन ओवैसी, श्री प्रताप चंद सारंगी, डॉक्टर हिना गावित समेत अन्य सभी का इस चर्चा को सार्थक बनाने के लिए मैं हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर पावसाअभावी करपू लागलेल्या भात रोपांनाही जीवनदान मिळाले. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात अलिबागसह पेण, नागोठणे, कोलाड, पाली परिसरात पहाटे 3 वाजताच्या सुमारास पाऊस झाला. तासभर बरसल्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जिल्ह्यात वायू चक्रीवादळामध्ये आठवडाभर पावसाने दमदार सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत असल्या तरी काही वेळातच ऊन पडायला सुरुवात होते. उत्तर भागात पावसाने पहाटे सुरुवात केली असून काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, मात्र पुन्हा पाऊस थांबला असला तरी पावसाचे वातावरण निर्माण झाले. जून महिना संपत आलाय तरी पावसाला सुरुवात झाली नाही, यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा संपत आलाय. तलावातील पाणी साठा झपाट्याने खालावत चालल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढत चालली. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 20 दिवस पुरेल इतकंच पाणी साठा शिल्लक आहे, त्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा या राज्य सरकारच्या तलावातून मुंबईसाठी रोज 2500 दशलक्ष लिटर राखीव पाणी साठ्याचा वापर सुरू करण्यात आला, त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले. राज्यात
महिला जळगावमधून विषारी दारू विक्रीसाठी येत असल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी केलाय. 23 जून या चंद्रपूरमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका मालवाहू ट्रकवर ही कारवाई केली. या कारवाईत सुमारे 20 लाखांची देशी दारू जप्त करण्यात आली. दारू जप्त केल्यानंतर आरोपी साहेबराव देवळे याची चौकशी केली असता त्यांनी ही बनावट विषारी दारू जळगावच्या पारोळा तालुक्यातील एका इसमाकडून घेतल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी पारोळ्यातील विषारी दारूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विषारी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आणि यंत्र जप्त केले. दरम्यान यावेळी आरोपी भूषण ठाकरे आणि दीपक पाटील हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नाकाबंदी दरम्यान ट्रॅफिक पोलिसांनी रामनगर पोलिसांनी पकडलं होतं, त्याच्यामधला आरोपी जो आपल्याला पकडला होता त्या आरोपीच्या मदतीने आपण ते पुढील तपास केला त्याच्यामध्ये, आणि आपण आरोपीला पकडण्यासाठी जो मुख्य आरोपीला पकडण्यासाठी आपण जळगावला गेलो होतो, आणि तिथं अशी माहिती मिळाली की ती दारू जी आहे ही कोणत्याही दुकानातून न येता हे आरोपी हे स्वतः घरी दारू तयार करतात अशी आपल्याला माहिती मिळाली. त्याच्यानुसार आपण तिथे लोकल पोलीस स्टेशन पारोळा पोलीस स्टेशन यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्यांना सोबत घेतलं, आणि रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी दीपक मस्के PSI दीपक मस्के आणि त्याच्यासोबतचे कर्मचारी आणि तिथले PSI आणि त्यांचे कर्मचारी या दोघांनी मिळून संयुक्तपणे जाऊन त्या ठिकाणावर छापा मारला असता तिथे 2,06,000 जवळपास दारू आणि तो काही कच्चा मुद्देमाल होता तो मिळालेला आहे. त्याच्यामध्ये भूषण ठाकरे आणि दीपक पाटील हे आरोपी निष्पन्न आहेत आणि ते आरोपी तिथं फरार आहेत. जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत या कुठल्याही कारवाईला अर्थ नाही. नशिबाने साथ दिली आहे. सचिन अंदुरे असो शरद कळसकर असो हे सगळे पकडले गेल्यानंतर ते आता सांगतायत की आम्हीच गोळ्या मारल्या. नार्को अनालिसिस टेस्टमध्ये सांगतायत हे प्रकरण पूर्णपणे उघडं झालं आहे. सुरुवातीपासून ज्यांनी सनातनवर आरोप करून सांगितलं की सनातननीच हे हत्या केल्या आहेत त्याच्यातला मी एक आहे, हे माझ्याही जीवावर बेतलं आहे, मलाही मारण्याचा त्यांचा कट होता. नशिबाने त्यांचे तेही आरोपी पकडले गेले आहेत, पण ही खुनांची मालिका घडवणारे त्यांचे बाप कोण आहेत हे जोपर्यंत पकडले जात नाहीत तोपर्यंत पानसरगे कुलबुर्गी गौरी लंकेश आणि दाभोळकर यांना न्याय मिळाला असं काही म्हणता येणार नाही. या त्रासाला कंटाळून ज्योती पटनाहून वसई येथे आपल्या बहिणीच्या घरी आली.
तेथे आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिने 3 महिन्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तिने आपल्या 66 लोकांना जबाबदार धरले असून आपल्या मुलाला न्याय मिळावा असे नमूद केले. 66 जणांविरुद्धात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर ज्योतीच्या सासऱ्यांची मंडळी फरार असून अधिक तपास पोलीस करत आहेत. धुळे शहरातील मोहाडी गावात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणारा 100 किलो गांजा मोहाडी पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले. मोहाडी गावातील दंडेवाले बाबा नगर मधील क्रमांक 321 मध्ये राहणारा सागर चौगुले आणि त्याचा साथीदार दोघे जण गांजा साठवून त्याची पॅकिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणार आहेत अशी माहिती मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली. यानुसार पथकाने या ठिकाणी छापा टाकून सागर मुरलीधर चौगुले आणि त्याचा साथीदार कालूचरण केळूचरण बेहरा या दोघांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून 5 लाख रुपये किमतीचा 100 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. धुळे जिल्ह्यात अवैधरित्या गांजाची साठवणूक आणि विक्री करण्याच्या घटना वाढल्या असून यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते.